नमस्कार, मी रमा। स्वागत आहे तुमचं शिवण क्लासिका मराठी चॅनलमध्ये। आज आपण कोणत्याही प्रकारच्या बाहीची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत, म्हणजेच हाताची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला बाही कटिंग व्यवस्थितपणे जमेल। तर इथे मी एक आकृती काढली आहे, त्यामध्ये ए ते बी हे माप आपण हाताची पूर्ण उंची प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई घ्यायचा आहे। म्हणजेच हात आपण ब्लाऊजला जेव्हा जोडणार तेव्हा आपल्याला अर्धा इंच तेथा पाहिजे, त्यासाठी आपण इथे अर्धा इंचवरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे खाली बी ते सी हे माप जे आहे ते काही वेळेस असे काही ब्लाऊज असतात की आपल्याला तिथे दुमडायचे असते, त्यासाठी मी एक इंच इथे खाली एक्स्ट्रा घेतला आहे। जर तुम्हाला दुमडायचे नसेल तर एक्स्ट्रा घ्यायचे नाही। म्हणजे पहा, जर तुमचा ब्लाऊज हा अशा प्रकारचा असेल की ज्याचा हाताला जेव्हा तुम्ही शिलाई कराल तेव्हा तुम्हाला तो भाग दुमडावा लागेल, तर तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। पण जर तुम्ही अस्तरचा ब्लाऊज शिलाई करत असाल तर दुमडण्यासाठी एक इंच घेण्याची गरज नाही, फक्त ए ते बी पूर्ण उंची प्लस अर्धा इंच शिलाई इतकंच माप तुम्हाला घ्यायचं आहे। पण जर तुम्ही एखादे बॉर्डरचे ब्लाऊज शिलाई करत असाल आणि ही बॉर्डर हाताच्या साईडला येणार असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला एक इंच दुमडण्यासाठी घेण्याची गरज नाही, म्हणजे बी ते सी माप तेव्हा तुम्हाला घ्यायचे नाही। आता पुढचे माप आपण पाहूया। तर आता आपण ए ते ई हे माप पाहायचं आहे। ते माप म्हणजे ही जी मुंडा खोली आहे त्याचं हे माप आहे। जशी आपण जेव्हा ब्लाऊजचं ड्रॉइंग करतो तेव्हा तिथे आपण मुंडा खोली घेतो, तसं हाताच्या इथेसुद्धा आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला ब्लाऊजच्या हाताचा माप कुठून स्टार्ट करायचं ते कळतं। तर आपण ह्या बाजूला मुंडा खोली घातलेली आहे। मुंडा खोली ही आपली ब्लाऊजची उंची म्हणजे बाहीची उंची किती आहे त्यावरून आपल्याला समजते। तर इथे मी एक मेजरमेंट दिलेलं आहे। बाहीची उंची 3 असेल तर मुंडा खोली 1.5 येईल, बाहीची उंची 4 इंच असेल तर मुंडा खोली 2 इंच होईल, बाहीची उंची 5 इंच असेल तर मुंडा खोली 2.5 इंच होईल, बाहीची उंची 6 इंच असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपली मुंडा खोली 3 किंवा 3.5 इंच होईल। म्हणजेच 6 इंचापेक्षा जास्त जर तुमची बाहीची उंची असेल म्हणजेच हाताची उंची असेल तर तुमची मुंडा खोली 3.5 इंचच राहणार आहे, त्यापेक्षा जास्त म्हणजेच 3.5 इंचापेक्षा जास्त तुम्हाला मुंडा खोली घ्यायची नाही। म्हणजे जर तुमचं 7.5 इंच बाहीची उंची असेल तरी तुमची मुंडा खोली ही 3.5 इंचच येणार आहे। तर त्यानुसार तुम्हाला ही मुंडा खोलीचं माप इथे टाकायचं आहे, म्हणजे ए ते ई ही आपली मुंडा खोली होईल। त्यानंतर असणार आहे बाही घेर। तर हा इथे आपला बाही घेर आहे। तो बाही घेर आपण कसा मोजायचा ते पाहूया। त्यासाठी आपण जे ब्लाऊजचा समोरचा मुंडा काढला आहे तो आपण घ्यायचा आहे। ब्लाऊजला जी शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, म्हणजे वरती जे आपण अर्धा इंच शिलाई घेतले आहे ते घ्यायचं नाही। त्याशिवाय आपण इथे जे 1.5 इंच शिलाईसाठी घेतलं तेसुद्धा आपण घ्यायचं नाही। उरलेलं जे माप आहे ते आपण अशा पद्धतीने मोजूया। अर्धा इंच सोडून आपण हे माप मोजणार आहोत। तर हे माप आहे 7.5 इंच। तर हे जे 7.5 इंच जे माप आहे ते माप आपण मुंडा घेर म्हणून वापरणार आहोत। तर मेजर टेपच्या साह्याने आपल्याला ई ते एफ हे माप घ्यायचं आहे। एच्या इथं मेजर टेप ठेवायची, ती आपला जो मुंडा खोलीचं जे आपण लाईन मारलेली आहे जी रेष मारलेली आहे तिथे आपण मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे। म्हणजे बघा, असं हे माप घेऊन इथपर्यंत घ्यायचं आहे। मुंडा खोलीची जी रेष आहे ना, त्या रेषावरती आपल्याला आपला जे मुंडाचा घेर आलेला आहे तो तिथे असा न्यायचा आहे। आणि जिथे आपला म्हणजे आता 7.5 इंच जिथे येईल तिथे आपल्याला एक मार्किंग करायचं आहे। मग ती जी मार्किंग आहे ती आपली झाली मुंडा घेर। आणखीन एक दुसरी पद्धत आहे, ती म्हणजे आपली जो हाताची जी रुंदी आहे हाताचा जो घेर आहे तो आपल्याला मुंडाची खोली आहे म्हणजे ईचं जे मार्किंग आहे तिथे 2 इंच एक्स्ट्रा करायचं आहे। म्हणजे पहा, सी ते डी ही जे आपलं माप म्हणजे हाताची जी रुंदी आहे 5 इंच आहे, तर ई ते एफ आपल्याला 7 इंच करायचं आहे। तर इथे पहा, मी लिहिलेलं आहे मुंडा घेर म्हणजे
पुढील बाजू चे जे मुंडेचे संपूर्ण माप आहे म्हणजे अर्धा इंच वरती शिलाई आणि दीड इंच जी शिलाई आहे ती सोडून जे पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो पूर्ण मोजायचा आहे आणि ते माप आपल्याला मुंड्याचा घेर म्हणून घ्यायचा आहे। त्याशिवाय आपला जो दंड घेर आहे त्यापेक्षा तुम्ही 1.5 ते 2 इंच जास्त घेऊ शकता। पण मी ते हेच म्हणेल की जेव्हाही आपण ब्लाउजची कटिंग करतो तेव्हा पुढचा मुंडा आपण काढलेलाच असतो, तर ते मुंड्याचं माप घ्या आणि त्यानंतर तुम्ही ए ते एफ हे माप ठरवा। त्यानंतर काय करायचं आहे, ए ते एफ याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे आणि तो सरळ वरती जॉईंट करायचा आहे। जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला काय करायचं हे मी सांगणार आहे, पण जे नवीन शिकणारे नाही त्यांना तर मुंडाचा आकार द्यायला एकदम इझी आहे। तर इथे आपण जी ते एच वरती एक सरळ लाईन मारलेली आहे, म्हणजे एचं जे मार्किंग आहे तिथून सरळ अशी एक आपण त्याच मापाची एक अशी लाईन मारलेली आहे। त्याच्यानंतर 3 समान भाग केलेले आहे आपण। हे 3 समान भाग झाल्याच्यानंतर आपण एची जी लाईन आहे त्या एच्या इथून आपण 1 इंच घ्यायचा आहे। एच्या इथे सरळ इथपर्यंत सरळ यायचं, मग तिथून आपल्याला इथे जॉईन करायचं आहे। इथून आपल्याला एफच्या इथे जॉईन करायचं आहे। हा झाला 5वा मुंडा। पुढच्या मुंड्यासाठी काय करायचं आहे, एफपासून 1 इंच पाठी यायचं आहे, त्यानंतर एपासून सरळ यायचं आहे आणि इथे खालती जॉईन करून हा जो भाग आहे आपला 1 इंच पाठी केलेला इथे आपल्याला हे जॉईन करायचं आहे। हा झाला पुढचा मुंडा। आता हेच माप मी तुम्हाला एका पेपरवरती समजावून दाखवणार आहे, एक काढून दाखवणार आहे। इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईचं जे मार्जिन आहे ते घेतलं आहे, म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही किती मार्जिन घेता 1.5 इंच 2 इंच तेवढं तुम्हाला ब्लाऊजच्या फिटिंगच्या वेळेलासुद्धा मार्जिन घ्यायचं आहे। तर इथे आपण एक पेपर घेतला आहे, जर तुम्ही ब्लाऊज जो शिवणारा असाल त्याला दुमडपट्टी करायची असेल तर 1 इंच मार्किंग करा। त्यानंतर तुम्ही पूर्ण उंची प्लस 1/2 इंच घ्या, तर 6 इंच पूर्ण उंची आणि 1/2 इंच म्हणजे 6.5 इंचाची तर मी एक टिक केला आहे। बाहीचा जो घेर आहे आपला तो आहे 5 इंच, तर आपण 5 इंचाच्या इथे एक टिक करूया। आता हे आपण सरळ रेष मारून घेऊया। हा आपला दंडघेर आहे, तर इथे जे आपण आहे इथे पण एक सरळ रेष मारून घेऊया। तर ही आपली पूर्ण उंची आहे। त्यानंतर आहे मुंडा खोली। आपण इथे 6 इंचाचा हाताची कटिंग करणार आहोत, बाहीची कटिंग करणार आहोत, त्यासाठी आपण 3 इंच मुंडा खोली घेणार आहे। एक सरळ रेष मारून घेऊया। ही झाली आपली मुंडा खोलीची रेष। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंडा घेर। तर मुंडा घेर कसा घ्यायचा ते पाहूया। ही समोरची बाजू आहे आणि हा आपला समोरचा मुंडा आहे। आता समोरचा मुंडा काढताना काय करायचं आहे, तर वरती आणि इथे जी 1.5 इंच शिलाई आहे आणि इथे 1/2 इंच शिलाई ते घ्यायचं नाही, उरलेलं माप मोजायचं आहे। 1/2 इंच सोडून आपण हे माप मोजूया। तर हे माप आलं आहे 7.5 इंच। तर मुंडा खोलीच्या इथपर्यंत आपल्याला 7.5 इंच कुठं येतं ते पाहायचं आहे। तर इथे आपला 7.5 इंच आला आहे, तिथे आपण एक टिक मारूया इथे। आता हे आपल्याला जॉईंट करायचं नाहीतर तुम्हाला बरोबर कळणार नाही। आता हा जो मोजला तो किती झाला, 7 इंच। तर 7 इंचाच्या मध्ये झाला 3.5 इंच। तर 3.5 इंचाच्या इथे सरळ एक अशी रेष मारून घेऊया। आता हे माप मोजायचं आहे, तर हे माप आहे 3 इंच, कारण की आपला मुंडा खोली आपण 3 इंच घेतली। तर 1 इंचाच्या इथे आपण टिक मारूया, म्हणजे 3 यांचे भाग तयार होतील। 3 भाग तयार झाल्याच्यानंतर इथे आपण 1 इंचाची तर मार्किंग करायचं आहे। जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना येतं त्यांचं चांगलंच आहे, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 1 इंचाच्या इथून इथे जॉईंट करायचं आहे। त्यानंतर इथून इथे जे आपण
टिक मारले तिथे जॉईन करायचं आहे। हा झाला आपला पाठचा मुंडा। पुढचा मुंडा करण्यासाठी इथून 1 इंच पाटी घ्यायचा आहे। त्यानंतर इथे वरतून जी जागा 1 इंच सोडली आहे तिथून आपल्याला खाली जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या इथपर्यंत जॉईन करायचं आहे। त्यानंतर 1 इंच पाटी घेतलेलं आहे तिथे हे जॉईन करायचं आहे। हा झाला आपला समोरचा मुंडा, आहे ना एकदम सोपं। आता हे आपण इथे दंड घेरायच्या इथे जॉईन करून घेऊया। आता इथे आपण ब्लाउजला किती इंच एक्स्ट्रा घेतलं होतं शिलाईसाठी तेवढं घ्यायचं आहे। मी 1.5 इंच घेतला आहे तर मी 1.5 इंचाची इथे टिक करते। दोन्ही बाजूला 1.5 इंच शिलाईसाठी मार्किंग करायचं आहे आणि हे जॉईंट करून घेऊया। तर ही झाली आपली बाही कटिंग म्हणजे ब्लाउजच्या हाताची कटिंग। तर आपण हे कट करून घेऊया। बाहेरची जी लाईन आहे तीच कट करायची आहे। तर ही दुमडपट्टी आपण अशी दुमडतो अशा पद्धतीने। त्यानंतर उरलेला आपला ब्लाउज असतो। तर आता इथे आपण पहा पाठचा मुंडाचा आकार कट केलेला आहे। हे ओपन करायचं म्हणजे 2 भाग तयार होतील आणि हा जो पुढचा मुंडा आहे तो ह्या बाजूचा असा आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने। तर हा जो कमीचा जो भाग आहे तो आपला पुढचा मुंडा आहे आणि जो जास्तीचा भाग आहे तो आपला पाठचा मुंडा म्हणजे हाताची पाठची बाजू। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। तसेच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। धन्यवाद।